हाय फ्रेंड्स, मी रेशमा धनवट प्रोजेक्ट आर्ट गॅलरीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते. सर्वात प्रथम माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेल्या सर्व सबस्क्रायबरांचे मी मनापासून आभार मानते. आणि ज्यांनी माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नाही त्यांनी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि माझा व्हिडिओ संपूर्ण बघा. या आधीच्या व्हिडिओत आपण साखळी कशी विणायची ते शिकलो होतो. आता आपण खांब शिकणार आहे. मुका खांब आणि अर्धा खांब. मुका खांबाची उंची ही एक साखळी एवढी असते आणि अर्ध्या खांबाची उंची ह्या दोन साखळी एवढी असते. तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आधी मुका खांब कसा विणायचा तो बघूया. सर्वात आधी आपण साखळी विणून घेतलेली आहे. साखळी विणून झाल्यावरती एक साखळी स्किप करायची आणि दुसऱ्या साखळीत सुई घालायची आणि सुईवर दोराचा विडा घेऊन सुई ओढून घ्यायची. आता आपल्या सुईवरती दोन राऊंड आलेले आहेत. पुन्हा सुईवरती दोराचा विडा घेऊन या दोन्हीमधून आपल्याला सुई बाहेर काढायची. पुन्हा आपण साखळी बाजूच्या साखळीत सुई घालायची, दोराचा विडा घ्यायचा आहे, सुई ओढून घ्यायची, पुन्हा या दोन्हीतनं आपल्याला दोराचा विडा घेऊन सुई बाहेर काढायची, परत बाजूच्या सुईत घालायची, दोराचा विडा घेऊन सुई बाहेर काढायची, पुन्हा दोराचा विडा घेऊन या दोन्हीतनं बाहेर काढायची. या टाक्याला आपण मुका खांब बोलणार. या अशा प्रकारे आपण पूर्ण साखळीत खांब घालून घेणार आहोत. मुका खांब म्हणजे सिंगल क्रोचेट. अशा प्रकारे आपण हे सिंगल क्रोचेट म्हणजेच मुका खांब विणून घेणार आहोत. साखळीत सुई घालायची, दोराचा विडा घ्यायचा, सुई बाहेर काढायची, दोराचा विडा घेऊन या दोन्हीतनं पुन्हा सुई साखळीत घालून दोराचा विडा घेऊन सुई ओढून घ्यायची, पुन्हा दोराचा विडा या दोनातून घ्यायची. अशा प्रकारे संपूर्ण साखळीत आपण मुके खांब विणून घेतले. पुन्हा एक साखळी घ्यायची, टर्न करायचं आहे, पुन्हा तसेच गॅपमध्ये सुई घालून दोराचा विडा घेऊन सुई बाहेर काढून या दोन टाक्यामधून पुन्हा काढायचे. पुन्हा दोराचा विडा काढून घ्यायचे. या दोन जे टाके दिसतात आपल्याला सुईवरती त्या दोनाचं आपल्याला एक करायचं आहे. अशा प्रकारे याला आपण मुका खांब मानणार. असंच तुम्ही या खांबांवर खांब खांबांवर खांब मुके खांब घालत राहा, प्रॅक्टिस करत राहा. पुन्हा एक चेन घेऊन टर्न करायचे, पुन्हा गॅपमध्ये सुई घालून दोरा ओढून या दोनाचा एक. अशा याला सिंगल क्रोचेट म्हणजेच मुका खांब म्हणतात. अशा प्रकारे हे मुका खांब विणतात. मी सांगितल्यामुळे मुका खांबची उंची एक साखळी एवढी आहे. आता आपण अर्धा खांब कसा विणायचा बघू. अर्धा खांब पहिली साखळी विणून घेऊ. आधी साखळी विणून घेऊ. साखळी विणून घेतले. मग अशी सांगितल्याप्रमाणे मुके खांबाची उंची ही दोन साखळी एवढी असते. आपण ही दोन साखळ्या स्किप करणार आहोत आणि तिसऱ्या साखळीत सुई घालून सुईवरती दोराचा विडा पहिला घ्यायचा आहे. दोन चेन स्किप करायचे, तिसऱ्या चेनने सुई घालून दोराचा विडा घेऊन ओढायचे. आता सुईवरती तीन टाके आले. आता आपल्या तिन्ही टाक्यांचा एक टाका करायचा आहे. सुईचा सुईवरती दोराचा विडा घ्यायचा आहे आणि सुई
या तिन्ही टाक्यातून बाहेर काढायची. पुन्हा स्त्रीवरती दोराचा विडा घ्यायचे, साखळी स्त्री घालायची, दोराचा विडा घेऊन साखळी बाहेर काढायची. पुन्हा साखळीवरती तीन टाके आलेले आहेत, पुन्हा दोराचा विडा घेऊन या तिन्ही टाक्यातून काढायचे. आधी आपण जेव्हा मुकेकाम घातले त्यावरती साखळीवरती दोनच टाके होते, आता हे मुकाकाम आहे तर साखळीवरती तीन टाके, या तिन्हीचा एक करायचा आहे. याला अर्धा खांब म्हणतात, म्हणजे हाफ डबल क्रोचे. असेच पूर्ण साखळीत आपण हाफ डबल क्रोचे म्हणजे अर्धा खांब विणून घ्यायचं. हा अर्धा खांब. पुन्हा दोन चेन घ्यायचे, मी सांगितल्याप्रमाणे टर्न मारायचे, आणखी अर्ध्या खांबाची उंची दोन चेन एवढी असते. आणि पुन्हा सुईचा दोरा विड्या घेऊन सुई टाक्यात टाकून सुई बाहेर काढायची. पुन्हा तिनाचा एक केला, अशा पद्धतीने आपल्याला हा अर्धा खांब विणून घ्यायचा. टर्न केलं अशी टाके. विणकामाचे बेसिक जेव्हा येईल तुम्हाला सर्व टाके साकळ्या, तेव्हाच तुम्हाला तोरण उमाल शोपीस या सर्व वस्तू सहज विणता येणार आहेत. आम्ही बेसिक सर्वात आधी आलं पाहिजे विणता. हा आपला अर्धा खांब अशा, आणि हा मुका खांब. खांबांचे चार प्रकार असतात, हा सिंगल क्रोचेट, हा हाफ डबल क्रोचेट, तिसरा येतो डबल क्रोचेट, चौथा ट्रिबल क्रोचेट, म्हणजेच मुका खांब, अर्धा खांब, उभा खांब आणि मोठा खांब. तर आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये उभा खांब आणि मोठा खांब विणायला शिकणार आहोत. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंट्समध्ये नक्की सांगा.